आम्हाला संरक्षण तर ब्रह्मन समाजाला. महाराष्ट्रातील किचक नवले आणि योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाला 3 मिनिटात संपवून टाकू अशी जाहीर मीडिया समोर धमकी दिलेली आहे. त्या धमकीने ब्राह्मण समाजात अत्यंत चिंतेचं वातावरण झालेलं आहे. अगोदरच अल्पसंख्याक आणि एकदम शांत स्वभावाचा समाज असल्यामुळे आम्ही या गोष्टी कधीच करत नाही. राहिला प्रश्न तो त्यांच्या मराठा आरक्षणाचा, तर मराठा आरक्षण त्यांना मिळतंय याचा आम्हालाही आनंद आहे. पण याच्यासाठी त्यांनी पूर्ण ब्राह्मण समाजाला वेठीस धरायला नको. त्यांचं जे राजकारण असेल, वैयक्तिक असो जे असो, त्या रेषेवर. पण त्यांनी पूर्ण ब्राह्मण समाजाला धमकी दिलेली आहे, त्यामुळे त्या चिंतेच्या वातावरणामुळे आज आमच्या ब्राह्मण समाजात सर्वकडे दहशत आणि भीती निर्माण झालेली आहे. म्हणून आज दळणगावच्या बहुभाषिक ब्राह्मण समाजाकडून आम्ही याचा जाहीर निषेध केला आणि गावातून मूकमोर्चा काढून दळणगाव प्रशासनाला आणि पोलीस स्टेशनला विनंती अर्ज दिला की यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. धन्यवाद. सर्व मराठा आरक्षण बच्चा बाबतीमध्ये प्रत्येक वेळी ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातं. आम्ही कधीच त्यांच्या विरोधात नाहीये किंवा कोणत्याही समाजाच्या भानगडीत पडत नाही किंवा कोणाच्याही हेवे दावे नाहीत. आम्हाला प्रत्येक वेळी शांततेने जगणारा असा आमचा हा ब्राह्मण समाज आहे. प्रत्येक वेळी मुलांना आम्ही बुद्धिवंत करण्याचा प्रयत्न करतो आणि जरी ते चिडले की आम्हाला काही मिळत नाही, आरक्षणवाले पुढे जातात वगैरे, तरी त्यांना आम्ही शांत करतो की नाही जाऊ दे, आपल्याला करायचं आहे. पण यामुळे काय होतं की आता महाराष्ट्रामध्ये कोणी मुलं शिकायला किंवा नोकऱ्या करायला तयार नाही आहेत. सगळे मुलं बाहेर परराज्यात जात आहे किंवा परदेशात जातात आहे. त्यामुळे आपला हा महाराष्ट्र आता कुठल्या याला जाईल की काही सांगता येत नाही ना आपल्याला. की प्रत्येक वेळी हेवे दावे, भांडणं, राजकारण, अशा वेळी राजकारणी लोकांनी शांत मन ठेवून सगळ्यांचा विचार करावा आणि सगळ्यांना समान आरक्षण द्यावं किंवा मग आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. किचक नवले, योगेश सावंत यांचा बोलविता धनी यांनी महाराष्ट्रातील तमाम ब्राह्मणांना अवघ्या 3 मिनिटात संपवून टाकू अशी जी अतिशय गंभीर स्वरूपाची धमकी आपल्या ब्राह्मण समाजामध्ये चिंतेचे वातावरण दिलेले झालेले आहे, तरी महाराष्ट्र शासनाने सदर आरोपींची व त्यांच्या विधानांची गांभीर्यानं दखल घेऊन योग्य त्या कलमांतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी ही सगळ्या ब्राह्मण समाजाची विनंती आहे. याला साहेबांना आपण निवेदन देत आहोत. आम्हाला संरक्षण तर ब्राह्मण समाजाला.